कोल्हापुरातील शाहू मिल जवळील रिकाम्या जागेत ट्रक पार्किंग करणाऱ्या ट्रक मालकाला खंडणीसाठी धमकवण्यात आलंय. दर महिन्याला 12,000 रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या 3 सरायत गुंडांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यादवनगर येथील सलीम यासिन मुल्ला, फिरोज यासिन मुल्ला आणि राजू यासिन मुल्ला अशी खंडणीखोर गुंडांची नावं आहेत. कोल्हापुरातील यादवनगर परिसरात अमर भडगे हे राहतात. त्यांचा मालवाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. भडगे हे यादवनगरातील शाहू मिलच्या कंपाऊंड लगत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ट्रक पार्किंग करतात. या सार्वजनिक जागेत ट्रकचं पार्किंग करण्यासाठी सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला आणि राजू मुल्ला हे तिघे सराईत गुंड गेल्या 2 महिन्यांपासून भडगे यांच्याकडे खंडणीची मागणी करत होते. दर महिन्याला 12,000 रुपयांची खंडणी मागितली जात होती. मागणी केलेली खंडणीची रक्कम देत नसल्याच्या रागातून रविवारी रात्री भडगे यांच्या ट्रकवरील क्लीनर सुभान गौन महात याला तिघा गुंडांनी हॉकी स्टिक आणि काठीनं मारहाण केली. तिन्ही हल्लेखोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहेत. महात याला मारहाण करून या तिघांनी त्याच्या खिशातील 2,000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतले. तसंच अमर भडगे यांच्या ट्रकवर कामाला थांबलास तर ठार मारण्याची धमकी गुंडांनी दिली होती. ट्रक मालकाला देखील खंडणी न दिल्यास ट्रक पेटवण्याची धमकी दिली होती. याविरोधात ट्रक मालक अमर भडगे यांनी सोमवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला आणि राजू मुल्ला या तिघांवर खंडणीची मागणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.